शिंतही शिंतळी उडून जातं महाराज. बरं का, पहिली गोष्ट संपली. दुसरी गोष्ट अशी की गो दान धर्म करा, कारण अलीकडं दान धर्माची खूप जरूरत आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार का टाका, चांगले शिबिरांमध्ये संस्थांमध्ये टाका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेन की आई वडिलांची सेवा करा. बरं का, आई वडिलांची सेवा करा. काय असतात ते आई वडील? जी आई रात्रभर कष्ट करते आपल्यासाठी, काबाड कष्ट करते. आणि शेवटच्या टायमाला आपण त्या आईला, जी परकी बाई आपल्या घरात येते, ती बाई आल्यानंतर तिचा आपण ऐकतो महाराज. आणि ऐकल्यानंतर आपल्या जन्म देते आईला घराच्या बाहेर काढतो. ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात पाळणा केला, आपला असा सुंदर असा देह आपल्या पोटात वागवला महाराज, त्या आईला शेवटच्या क्षणी आपण कुठं लाता मारून काढतो. ती आई म्हणते अलीकडे व्यसनही खूप निघाले महाराज, व्यसनांमुळे तर खूपच बरबादी झाली. हो, ज्या खांद्यानं ते आई वडील म्हणतात, अरे बाळा ही वळ आम्हाला तुझ्या तुने आम्हाला पंढरपूर काशी तीर्थक्षेत्र नेलं पाहिजे होत, आणि तू आमच्या खांद्यावर जातोय, अशी ते प्रार्थना करतात देवाला की अरे देवा हा क्षण माझ्या जीवनात दिला, पण दुसऱ्याच्या जीवनात हा देऊ नका. असे आई वडील असतात महाराज. आणि अलीकडे आई वडिलांना किंमत देत नाही मुलं, खूप वाईट गोष्ट आहे. एका पुणे जिल्ह्यातली घटना आहे महाराज. एका मुलाने आपल्या आईला जिवंतपणी मशानात सोडून आला. याच्यासारखं दुर्दैव असावं तरी काय, जिवंतपणी मशानात सोडून आलं. घरात काही भांडवल झाले असेल, ते झालं असेल, पण पत्नीच्या ऐकून जिवंतपणी म्हातारीला मशानात सोडलं, आईला मशानात सोडलं. आणि काहीतरी कमिटी मंडळ आली, आश्रमाची कमिटी मंडळ आली, बघितलं, अगं आजी तुम्ही इथं काय करतात? म्हटले काय नाही, म्हटलं आजीचं दृष्टा बघत नव्हतं महाराज, सामने समोर प्रेत जडतंय. आजी तर बसले, तेवढ्यात एक कमिटी मेंबर आला, हा ताई तुम्ही इथं का बसले, असं का म्हटले? अरे बाळा, माझ्या बाळानं मला इथं आणून सोडलं, तू आजही मेली उद्याही मेली, म्हणून तर मला आणून सोडलं रे. मला डस डस रडू आला, कमिटी मेंबर आला. आणि त्या माणसाने सहज ते आजीला सांगितलं, आजीबाई तुमचा मुलाचा पत्ता द्या मला, मी त्याला बोलेन. तरी पण ती आईचे उद्गार ऐका महाराज. ती आई म्हणते, अहो तुम्ही माझ्या मुलाच्या घरी जाणार ना, तर माझ्या मुलाचा तेवढा निरोप घेऊन या. बरं का, ते कसे आहेत, चांगला आहे का, खा चांगला खातो पितो का नाही? हो महाराज, जगावर प्रेम करणारी, जगात एकमेव मुलावर अशी प्रेम करणारी आई असते. हो, कारण अलीकडं महाराज असं नाही म्हणत की आईनंही काही केलं. महाराज दोघी सारखे असतात, कारण अलीकडं आपण आईच पाहतो, बापही पहिला पाहिजे. अहो महाराज, मुलगा जर 12वीला चांगल्या टक्क्याने पास झाला, सर्व म्हणत असतात की त्याचे आईचे उपकार आहेत, पण आईचे उपकार आहेत, पण हा बाप, जो बाप दुसऱ्यांचा दाढीला हात लावून 12वी शिकण्यासाठी पैसे आणतात, तो बाप आजूपर्यंत कोणी बघितला नाही. सर्व म्हणतात त्याच्या आईची उपकार असतील. रोज सकाळी उठवायची, सकाळी आंघोळ लवकर करायची, अभ्यासाला त्याला बसवायची, ही आई सर्वांना दिसत आहे. पण जो बाप बाहेरून ज्वारी आणतो, बाहेरून पैसे आणतो शिक्षणाला, तो कोणी दिसत नाही. घरात भाकरी टाकणारी आई दिसते महाराज. बरं का, घरात भाकरी टाकणारी आई दिसते, पण तो दोनच्या भावाने व्याजाने पैसे काढून जो ज्वारी आणतो ना बाप, तो बाप कोणाला दिसत नाही. आज म्हणणं नाही की आईने, पण महाराज आई वडील दोघे समान असतात, कशाला जाता दूर. आई वडीलच पंढरपूर म्हणून महाराज, ज्या आईचा वडिलांचा मुलगा जातो ना, त्या आई वडिलांचे उद्गार आहेत. कुठ गेला माझा बाळा, मिरळते दाई दाये, येणार दादा मला झोपेत नाही. तडहाताचा पाडना मी केला, नेत्र दिवाचा दिवा मेला विला. अरे ती आई म्हणते, अरे बाळा, ज्या वेळेस तू रात्रभर झोपायचं नाही, त्यावेळेस रात्रभर जागे राहून तुझ्या सांभाळ करायची, नेत्राचा दिवा केला रे तुझ्यासाठी, आणि शेवटचा तू सण तू माझ्यासाठी असा आणला. ती आई म्हणतात, तडहाताचा पाडना मी केला, नेत्र दिवाचा दिवा मी लाविला. वासऱ्याला पाहून जशी
आई गाये येणारे दादा मला झोप येत नाही. बाप म्हणतो बाप तुझा रे मी मनाचा रे भोळा हिरवून नेला देवा माझा एक डोळा. बाप म्हणतो कितीतरी मनाचा भोळा आहे रे देवा मी असं का केलं, मी काही मागच्या जन्मात काही पाप केलं होतं का, मी कितीतरी काहीतरी पाप केलं असावं म्हणून माझ्या जीवनातला तू एक डोळा नेला रे देदा. बाप तुझा रे मी मनाचा रे भोळा हिरवून नेला देवा माझा एक डोळा. आठवण येत होते तुझी लाई लाये येणारे दादा मला झोप येत नाही. गेले ते किती सण आली ती दिवाळी बहीण तुझी रे मी कोणाला वाडी. ती बहीण म्हणते अरे दादा ज्या वेळेस माझी मित्र मैत्रिणी त्याच्या भाऊला ओळखतात ना त्यावेळेस तुझे आठवण येते रे. आता माझ्या मागच्या भाऊबीजला माझा भाऊ होता आणि आता नाही, खूप आठवण येत आहे रे दादा. गेले ते किती सण आली ती दिवाळी बहीण तुझी रे मी कोणाला वाडी. ओ नानला तिला पैठणीची साडे येणारे दादा मला झोप येत नाही. इकडे मथुरा तिकडे काशी माय बापाशी कधी पंढरीला नेसी. ते आई वडील म्हणतात अरे बाबा ही वडामध्ये तुम्हाला काशी तीर्थयात्रा नेलं पाहिजे होतं पण माझं कितीतरी दुर्भाग्य असावं कि मी माझ्या हातानं तुला मशानात सोडून आलो रे. इकडे मथुरा तिकडे काशी माय बापाशी कधी पंढरीला नेसी. कुठे कुठे पाहते रे तुला तुझी आये येणारे दादा मला झोप येत नाही. बाप तुझा रे मी रोज घेतो नाव जगा पुढे तुझे कसे घेऊ नाम. लपून कुठ बसला तू लपून कुठ बसला तू दिसत कस नाही येणारे दादा मला झोप येत नाही. असे आई वडील असतात महाराज म्हणून गेल्यानंतर घरी जात असताना कीर्तनातलं काहीच नेऊ नका. पण एवढ्या ज्या चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या नेले शहर होऊ नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली शिवा सर्व गुरुजन मंजिरी महाराज माझं कितीतरी भाग्य मानावं लागेल कि मला एवढे गुरुजन मंडळींच्या समोर कीर्तनाला बोल. ना तरी बालक बोबडा बोली क वाकुडावी चुका पाऊली ते जो ज करुणे माऊली रि जे जेवी पुत्राचे अपराध जरी झाले अगाध तरी पिता साहे निर्दंग तैसे साहे जोजी. ओ महाराज कितीतरी भाग्य मानावं लागेल महाराज माझ्या कीर्तनाला. आज आतापर्यंत खूप नाव ऐकलं आबांचं बरं का आबा खूप ऐकलं मोबाईलवरही पाहिलं पण आज माझ्या जीवनातलं कितीतरी भाग्य उदयाला आलं की आबांचं मला साक्षात भेट झाली आणि माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. संगीतकार असणारे आमचे गुरुवारे हरिभक्त परायण गोकुळ आबा आहेत माझ्या कीर्तनाला. तसेच वेदांत वाचस्पती असे असणारे गुरुवारे हरिभक्त परायण शांतारामजी गुरुजी असेही आमचे कीर्तनाला उपस्थित. ज्ञानेश्वर बाबा असतील गुरुवारी कसे आपले काय महाराज कुणाल महाराज असतील समस्त आपल्या आध्यात्मिक ज्ञानबोधनीय वारकरी शिक्षण संस्थाचे
मुलं असतील, तसेच आपले मुर्दंग जे इंद्रासारखं जे मुर्दुंग वाजवत असतात आणि ज्यांचे मला आयुष्यात खूप साथ आहे बरं का, आमचे आमचे गुरुवर ज्यांचं नितांत प्रेम माझ्यावर आहे असे आमचे गुरुवर सचिनजी महाराज आहेत, तेही माझ्या कीर्तनाला, तसेच आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, व्हिडिओ शूटिंगवाले दादा, सर्वांचे चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल विठ्ठल.